असं वाटतं की हा जो काही लोकसत्ताचा जिल्हा विकास निर्देशांक आहे हे दरवर्षी एक असं इंडिकेटर असणार आहे की ज्या इंडिकेटरमुळे एक प्रकारची पॉझिटिव्ह स्पर्धा ही आपल्याला जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल. कारण शेवटी अनेक वेळा शासकीय अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम काय असतो, जो चांगलं काम करतो त्याला कोणी चांगलं म्हणत नाही आणि जो वाईट काम करतो त्याला कोणी रागवतही नाही. त्याच्यामुळे सगळे एकाच तराजूत असतात आणि म्हणून मग चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल कुठनं. आणि म्हणून अशा प्रकारचे इंडिकेटर्स हे महत्वाचे असतात. मला आठवतं की जलयुक्त शिवारची योजना सुरू झाल्यानंतर एक सुप्त कॉम्पिटिशन तयार झाली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला वाटलं की आम्ही अधिक चांगलं काम केलं पाहिजे. आणि मग तिथल्या प्रशासनाने आपली कल्पकता वापरून आपली लोकाभिमुखता वाढवून वेगवेगळ्या प्रकारे लोकसहभागातनं अतिशय मोठं काम केलं. मला असं वाटतं की अल्टिमेटली हे जे काही आपले इंडिकेटर्स आहेत या इंडिकेटर्सच्या आधारावर जे काही जिल्हा प्रशासन आहे त्याला देखील हे वाटेल की आम्ही चांगलं काम केलं हे रिकग्नाइज होत आहे. आणि जिथे इंडिकेटर्स बदलले नाहीये, ज्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाहीये किंवा काही इंडिकेटर्सवर कुठेतरी आपण मागे दिसतोय, तर त्यातनं मला निश्चितपणे असं वाटतं की एक आव्हान म्हणून तो जिल्हा पुढच्या वर्षीचा जो लोकसत्ताचा रिपोर्ट असेल त्या रिपोर्टमध्ये आम्ही कसे चांगले दिसलो पाहिजे याकरता कार्य हे निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा हा जो काही एक निर्देशांक आहे हा निश्चितपणे एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन तयार करेल.